मोठी मूर्ती आहे की ती हायवे वरनं पण अगदी जायंट म्हणजे कळतं त्याचं किती ग्रँडियर आहे ते. म्हणजे या ट्रिप मधली पहिली एक्सायटिंग गोष्ट आहे तसं पाहिलं तर. कालचा पूर्ण दिवस तर ड्राईव्ह होती, आजचा पूर्ण दिवस पण ड्राईव्ह होती, पण ही एक एक्सायटिंग गोष्ट आहे आजच्या दिवसातली. सो खूप एक्सायटेड आहोत त्या गोष्टीसाठी. ऍक्च्युली तसं पाहिलं तर ज्यांच्यामुळे ज्यांचे व्हिडिओज बघून इन्स्पायर झालो हे या पद्धतीचं ट्रॅव्हलिंग चालू करायला, त्यांची आज भेट होणार आहे आपली. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी. वेल, जर तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल काल आम्ही कर्जतपासून उदयपूरपर्यंत 800 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे. आणि इथे पोचल्यानंतर रवी सरांनी एवढी मस्त व्यवस्था केली आहे इथे आपली. आता 7:30 निघायचा प्लॅन केला होता पण ऑलरेडी 8 वाजायला आलेत, 8:10 बाकी आहेत. आणि अजून तुम्ही बघताय टेंट आहे तसं आहे, आतमध्ये बॅगा वगैरे पण तसंच पसारा पडलाय, अजून सगळं आवरायचं आहे. रिझन बिंग सकाळी उठल्या सर घेऊन आलेत मस्त पोटभर नाश्ता, समोसे आणि ढोकळा, हो त्याच्यासोबत कढी आणि काय चटणी, बरंच काय काय घेऊन आले. चहा ऑलरेडी सकाळी मस्त मसाला चाय पाजलेली आहे, त्यामुळे आज आपल्या किचनला सुट्टी. तशी पण आपल्या किचनला 2 दिवस पहिले सुट्टीच आहे, डायरेक्टली शिमलाच्या पुढे गेल्यावरच किचनला हात लावणार होत आपण. पण सकाळी म्हणजे किती भाई मध्ये 7:45 चहा घेऊन आले ना, 7:45 चहा घेऊन इथे हजर, म्हणजे खतरनाक. आणि हो रात्री 12:30 यांनी मला कॉफी पाजली, ती जास्त महत्वाची होती. कारण कॉफी प्यायल्यानंतर म्हणजे आता मला वेड्यात काढाल तुम्ही, पण कॉफी प्यायल्यानंतर जी मला मस्त झोप लागली ना, 6:30 मस्त झोपलोय, फ्रेश झालोय, त्यामुळे आजचे परत 7:750 ड्राईव्ह करायला मी मोकळा इथून पानिपत पर्यंतचं. आता नाश्ता करायचा आहे, सगळ्या बॅगा परत लावायच्यात गाडीमध्ये, त्याच्यानंतर इथून पुढे निघायचंय. सो तुम्ही तयार आहात ना आजच्या प्रवासाला? बरं, मागचा व्हिडिओ कसा वाटलाय थोडासा? म्हणजे ऑब्व्हियसली या व्हिडिओजमध्ये जास्त काही तुम्हाला एक्साइटिंग मिळणार नाहीये, कारण हायवे टू हायवे प्रवास आहे, दिवसभर गाडी पळवायची. आजचा पण व्हिडिओ तसाच असणार आहे, उद्या आपण शिमल्याला पोहोचणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ जास्त एक्साइटिंग असेल, पण म्हणून कालचा किंवा आजचा व्हिडिओ स्किप करू नका. बघा, कमेंट करा, आम्हाला सांगा काय आवडतंय काय नाही आवडतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण उद्या मी शिमल्याला पोहोचतोय आणि उद्यापासून स्पिती व्हॅलीचे व्हिडिओज चालू होणार आहेत. सो सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार नाहीत आणि मग मिस कराल आणि नंतर विसरून जाता तुम्ही सबस्क्राईब कराल, त्यामुळे आत्ताच करून घ्या. तोपर्यंत मी नाश्ता करतो, सबस्क्राईब करून ठेवा नाश्ता होईपर्यंत. ऑल राईट, निघायची वेळ आता झालेली आहे, बराच उशीर झालाय, 9 वाजले, 7:30 निघायचं होतं. पण फक्त एका कारणामुळे मी थोडासा आरामात आहे. सकाळी गुगल मॅप्सवर चेक केलं तर 7:750 किलोमीटरला फक्त 12 तास दाखवतोय, 11:53, याचा अर्थ रस्ता खूप चांगला मिळणार आहे आपल्याला. म्हणून मी थोडा आरामात आहे की ठीक आहे, उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. सो पण आता जास्त पण उशीर नको करायला ना, ओव्हर कॉन्फिडंट झालो की नाही तर सगळंच अडेल. कालच्या एवढा उशीर नको व्हायला, पोहोचायला 11 वगैरे नको वाजायला. थँक्यू. चलो रवी भाई, निकलेंगे, थोडासा ऐसे नीचे आ जाओ तो आप कॅमेरा में दिख जाओगे. लक्षात ठेवा यांना, उदयपूर मध्ये आला तर त्रास द्यायचा. चलो रवी भाई, चलो थँक्स, आराम से जाना. हां चलो, गणपती बाप्पा, शिवाजी महाराज की जय. उदयपूर मध्ये आहोत आपण, महाराणा प्रताप की जय पण बोलायचं का? हो.
उदयपूर पासून ऑलमोस्ट 40 किलोमीटर आल्यानंतर आता आपण नाथद्वाराला पोहोचलोय. आणि नाथद्वारा म्हणजे इथे सगळ्यात पहिलं फेमस आहे श्रीनाथजी टेम्पल. आय थिंक श्रीकृष्णाचं रूप आहे की हां बहुतेक तरी श्रीकृष्णाचं रूप श्रीनाथजी मंदिर. आणि दुसरं इथली फेमस गोष्ट म्हणजे इथे आता रिसेंटली शंकराची एक फार मोठी मूर्ती बनवलेली आहे. भगवान शंकराची एका डोंगरावरती अशी बसलेली मूर्ती, कैलास पर्वतावर बसलेली जी मुद्रा आहे ना, त्या मुद्रेतली एवढी मोठी मूर्ती आहे की ती हायवेवरनं पण अगदी जायंट म्हणजे कळतं त्याचं किती ग्रँडियर आहे ते. आता पुढे थोडं गेल्यानंतर ना, त्या मूर्तीच्या समोर गेल्यानंतर मी थांबवतो गाडी आणि एक फोनमध्ये शॉट घेतो मी. आता आपण तिकडे खाली तर जाणार नाही होत मूर्तीच्या इथे, पण इथूनच दाखवतो मी तुम्हाला. बाय द वे हा व्हिडिओ मी 3.3x मध्ये शूट करतोय. 1x मध्ये किती वेगळी दिसते बघ. जो रेग्युलर व्लॉगिंगला मी जी लेन्स वापरतोय त्या लेन्समध्ये ती मूर्ती अशी दिसते. म्हणजे विचार करा ती किती मोठी असेल. 3.3x झूम केल्यानंतर ती तुम्हाला एवढी दिसत होती. नेमकी मस्त थांबायला जागा मिळाली, त्याच्यामुळे छान फोटो मिळाला. आणि मी फोटो काढून व्हिडिओ काढून येईपर्यंत इवाला स्वतःच्या फोनमध्ये फोटो काढायचा होता. तिच्याकडे एक फोन आहे ज्याच्यामध्ये सिम कार्ड नाही आहे, फक्त तिला तिचे यूट्यूबवरचे व्हिडिओज बघण्यासाठी आणि एखाद दोन गेम्स वगैरे असं फक्त तो घरामध्ये ठेवलेला असतो. आता ट्रिपला येताना मला पण मोबाईल पाहिजे म्हणून आम्ही घेऊन आलो. त्याच्यात तिला फोटो काढायचा होता. तिची पण हाऊस पूर्ण झाली. तर निघूया पुढे. मगाशी उदयपूरमधनं निघालो तेव्हा उदयपूरचं कुठलंही मार्केट काहीच उघडलेलं नव्हतं, सगळंच बंद होतं. सो आता नाथद्वारामध्ये सगळं उघडलेलं दिसतंय. आता फ्रूट्स घ्यायचे आहेत इवाला खाण्यासाठी, कारण इवा नाश्ता नाही करत आहे. इवा जरा जास्त लाडात आली आहे ट्रिपला निघाल्यापासून. ढोकळा खाल्ला नाही तिने सकाळी, त्यामुळे मग आता तिच्यासाठी केळी आणि द्राक्ष घेतोय आम्ही. आणि केळी आणि द्राक्ष पण नाही खाल्ली तर फटके देणार मग त्यांनी पोट भरायचं. काय काढलंयस बघा, गणित बघा इवाचं, एक अधिक एक दोन. बघितलं कॅमेरा चालू केला म्हणून बेल्ट लावते, नाही तर अशीच बसते. पकडली गेली रंगे हातो, पकडली गेली. येस येस, सगळ्यांना कळलेलं आहे आता. बरं ते जाऊ दे, उतरलेले तर हे काकडी आणि द्राक्ष दोनच येऊन आलेत ना. आणि दोघी दोन वेगवेगळ्या हातगाड्यांवर जाऊन दोघी पण द्राक्ष घेऊन आलेत, त्यामुळे आता पानिपत मध्ये जाऊन आम्ही द्राक्षाचा स्टॉल टाकणार होतो. किलोभर द्राक्ष आहेत आमच्याकडे आता. आणि ही खिरा काकडी मस्त आहे, गोड आहे, छोटी छोटी. ऑलमोस्ट 12:30 वाजले, भिलवाडा क्रॉस करून 50-55 किलोमीटर आलोय जवळपास. आणि या 50-55 किलोमीटर मध्ये गाडी कंटिन्युअस फक्त एकाच या गिअरवर आहे, पाचव्या गिअरवर. गिअर बदलावा नाही लागलाय, ब्रेकला पाय लावायला नाही लागलाय. 80 खाली गाडी आली नाहीये आणि 100 वर गेली नाहीये. 100 वर गेली नाही कारण स्पीड लिमिट 100 आहे, पण 80 खाली सुद्धा आली नाहीये. एवढा मस्त रोड आहे आणि कंटाळवाणा रोड आहे. प्रियांका झोपली, म्हणजे झोपलेलीच होती बराच वेळ. उठली तेव्हा तिने अजमेर 102 किलोमीटरचा बोर्ड बघितला आणि पहिलं वाक्य तिचं हे होतं, 100 किलोमीटर झोपली. म्हणजे ऑलमोस्ट कुठला 200-225 किलोमीटर अजमेर बाकी असलेला बोर्ड तिने बघितलेला आणि त्याच्यानंतर जी झोपली मधले किलोमीटर गायब. एनिवेज आता हा रस्ता डायरेक्ट किशनगडला बाहेर निघतो, तिथून आपण जयपूरसाठी जाऊ शकतो. पण आपण नसिराबाद मधनं लेफ्ट टर्न घेणार आहोत अजमेरला जाण्यासाठी, कारण अजमेरमध्ये एक स्पेशल काम आहे आणि त्यासाठी आता एक इम्पॉर्टंट फोन कॉल करायचा आहे. तो सगळ्यात पहिली गोष्ट आता कुठेतरी थांबायचं जिथे वॉशरूम पण चांगलं मिळेल असं, म्हणजे दोन्ही कामं एकदम होतील. त्यांना सगळ्यांना वॉशरूमला पण जाता येईल आणि ॲट द सेम टाइम माझा फोन करून पण होईल. आणि त्याच्यानंतर मग अजमेरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात म्हणजे या ट्रिपमधली पहिली एक्सायटिंग गोष्ट आहे तसं पाहिलं तर. कालचा पूर्ण दिवस तर ड्राईव्ह होती, आजचा पूर्ण दिवस पण ड्राईव्ह होती, पण ही एक एक्सायटिंग गोष्ट आहे आजच्या दिवसातली. सो खूप एक्सायटेड आहोत त्या गोष्टीसाठी. ऍक्च्युली तसं तुम्ही थंबनेलमध्ये वगैरे कदाचित बघितलं असेल, आय एम नॉट शुअर की तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल कदाचित, बट स्टील एक्साइटमेंट तर आहे. थांबायची जागा शोधा पहिले. जेवढा रस्ता चांगला आहे ना तेवढं असं एकदम वीरान पण आहे, काही नाही आजूबाजूला, ऍब्सोल्युटली काय नाही, नुसतं बसून राहायचं.
ड्रायव्हरला पण काय काम नाही, बाकीच्यांना तर त्याहून काय काम नाही. झोपा काढायच्या. अजमेर मध्ये पोहोचलोय आता, आता वाट बघायची, 5 मिनिटात येतो म्हणाले ते. सो सस्पेन्स नको ना प्रियांका. ऑलमोस्ट इनफॅक्ट मराठीमध्ये पण जेवढे कॅम्पर व्हॅन वगैरेला तुम्ही जर फॉलो करताय ह्या टुरिझमला, तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल घुमक्कड बग्स हे चॅनल तुम्ही फॉलो करतच असाल मोस्ट प्रोबेबली, कारण सध्या सगळ्यात हिट चॅनल आहे कॅम्पर व्हॅनमध्ये. XUV 700 कारवर त्यांनी हे बनवलंय पूर्ण रूफटॉप टेंट आणि पाठीमागे किचन सेटअप. इनफॅक्ट आपला किचन सेटअप त्याची बेसिक आयडिया त्यांच्याच सेटअपवरनं मी घेतलेली आहे, त्यांचा सेटअप बघून त्याच्यावरनं मग माझा डिझाईन मी बनवला आणि त्यावरून हा सेटअप बनवलाय. सो अजमेरला ते राहतात आणि आता अजमेरमधनं आपण पास होतो, इथून जवळनं पास होत होतो, म्हटलं यार चान्स घेऊया. त्यांना मी इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि ही रिस्पॉन्डेड आणि ते म्हणाले की मी आहे अजमेरमध्ये तर आपण भेटू शकतो. तर आता त्यांनीच मला सांगितलं इथे थांबायला आणि आता येत आहेत 5 मिनिटांमध्ये. सो जे तसं पाहिलं तर ज्यांच्यामुळे ज्यांचे व्हिडिओज बघून इन्स्पायर झालो हे या पद्धतीचं ट्रॅव्हलिंग चालू करायला, त्यांची आज भेट होणार आहे आपली. ऑलमोस्ट अर्धा तास गप्पा मारल्या आम्ही, पण अर्धा तासात मी फोन हातात घेतला नाही ब्लॉगिंग करण्यासाठी, कारण आम्ही गप्पा मारत होतो. पण खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप त्यांनी घाबरवलं सुद्धा आम्हाला की इथून पुढे हिमाचलला पोहोचेपर्यंत किती ठिकाणी तुम्हाला पोलीस पकडू शकतात आणि त्रास देऊ शकतात वगैरे. एनिवेज तुझं काय म्हणणं आहे प्रियांका यावर? पण सिरियसली यार, एवढा डाऊन टू अर्थ माणूस आहे ना, म्हणजे आज युट्यूबवर एवढ्या कमी टाईममध्ये एवढा त्यांना फेम मिळालंय. 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर्स आहेत ते, पण हार्डली 1 वर्षामध्ये बनलेले आणि स्टील एवढं मस्त बोलत होते ना. बरं वाटतं असं भेटून आणि नवीन नवीन गोष्टी पण कळतात. राहता किती वाजलेत का? त्यांच्या पूर्ण फॅमिलीला भेटायचं होतं, ते नाही झालं. फॅमिलीला व्हिडिओ मध्ये भेट. सव्वा 2 ना. आता जेवायला पण कुठेतरी शोधूया आपण, भूक पण लागली बऱ्यापैकी, तरी जागा शोधून पहिले जेवून घेऊया आणि मग आपला प्रवास कंटिन्यू करूया. 5:30 वाजले आणि बरोबर जयपूरला पोहोचलो होता. जयपूरचा मेन जंक्शन क्रॉस करून तर दिल्ली रोड स्टार्ट झाला. थोडंसं लेट झालो आहे, थोडंसं नाही बऱ्यापैकी लेट झालो आहे, पण कुठे लेट झालो तेच कळत नाही. व्यवस्थित स्पीडने गाडी चालवतोय, व्यवस्थित येतोय. निघताना 12 तास दाखवलेलं, थोड्या वेळापूर्वी चेक केलं तर अजून 8 तास दाखवतोय. 300 किलोमीटर ऑलरेडी ट्रॅव्हल केलंय, 300 पण नाही आता 400 किलोमीटर झालं. मला कळत नाहीये, गुगल सकाळी चुकीचा दाखवत होता की आता चुकीचा दाखवतोय ते, बट वॉट एव्हर इट इज. जेवायला पण थांबलो होतो मध्ये, जेवण झालं व्यवस्थित, व्यवस्थित म्हणजे जबरदस्त जेवण झालं. आलू पराठा असं काही बनवून दिलेला, एवढे जाड आणि एवढे जाड म्हणजे एकदम पातळ पीठ आणि एवढं जाड स्टफिंग, एक पराठा मध्ये डायरेक्ट विकेट आउट. ते पण मोठं छोटा किंवा नाही तर अर्धाच पराठा खाल्ला, अर्धा पण नाही खाल्ला, त्यातला पण पार्सल करून आणलाय. बरं आता इथून 50 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक हॉटेल आहे हायवे किंग म्हणून, म्हणजे त्यांच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत इथे, पण 50 किलोमीटर पुढे शहापुरा म्हणून एक गाव आहे, तिथे त्यांचं ब्रांच आहे. लास्ट टाइम पण मी तिथे थांबलो होतो, तर तिथे आता डायरेक्टली जाऊन थांबायचा विचार करतोय. तिथला चहा खूप छान असतो हायवे किंगचा, सर टमरेल वरून चहा देतात आणि तिथे मला थोडस खेळायला पण मिळेल. हा कदाचित आहे बहुतेक तिथे प्ले स्टेशन थोडस. ऍक्च्युली तिथे जाऊन पोहोचल्यानंतर थोडस आम्ही डिस्कस करून डिसाइड करणार आहोत पुढे काय करायचं, पानिपतला जायचं की कसं काय करायचं ते. सो तिथे आता शहापुराला पोहोचल्यानंतर पुढचं मी सांगू शकेन तुम्हाला की आता किती वेळ लागतोय एक्झॅक्ट अजून तिथून पानिपतला पोहोचायला, मग पानिपतला जायचं की दुसरा एक रूट आहे ट्रान्स हरियाणा एक्सप्रेस वे तो घ्यायचा, तो घ्यायचा असेल तर आज घ्यायचा की उद्या घ्यायचा, अशा सगळ्या गोष्टींवर आम्हाला डिस्कशन करायचंय. सो ते शहापुराला पोहोचल्यानंतर आता अजून 50 किलोमीटर असं नॉनस्टॉप, त्याच्यानंतर थांबूया. लास्ट व्हिडिओ किती वाजता शूट केलेला ते पण मला आठवत नाहीये खरं तर. जयपूर क्रॉस झाल्यानंतर कुठेतरी मी लास्ट बोललो होतो तुमच्याशी, पण त्याच्यानंतर ऍब्सोल्युट म्हणजे एवढं झोप यायला लागलेली ना, दुपारचं जेवण थोडंसं जास्त हेवी झालं, क्वांटिटी वाईज जास्त नाही झालं पण हेवी झालं ते पराठा आणि त्याच्यामुळे तिथून पानिपतपर्यंत नंतर 2.5 किलोमीटर अजून ड्राईव्ह करणं शक्य नव्हतं.
आणि तसंही आता एक नवीन हायवे बनलाय ट्रान्स हरियाणा एक्सप्रेसवे जो इथून कोटपुतलीपासून म्हणजे राजस्थानमधून डायरेक्टली अंबालाला निघतो. तर मग म्हटलं पानिपतला उगाचच जायचं तर 50-60 किलोमीटर पण वाढतात. आधी प्लॅन केला होता कारण तिकडे एका मित्राला भेटायचं होतं आणि मग त्याच्याच इथे थांबायचं पण होतं आज रात्री. पण नंतर विचार केला ते करण्यापेक्षा मध्ये कुठेतरी थांबावं आणि उद्या सकाळी इथून डायरेक्ट अंबालाचा रस्ता घ्यावा. सो कोटपुतलीच्या अलीकडे ऑलमोस्ट 50 नाही कोटपुतलीच्या 20-1 किलोमीटर आधी एक हॉटेल मिळालं. रूम चांगली रूम आहे, छोटीशी आहे पण ठीक आहे. 1600 रुपयामध्ये 3-4 जणांसाठी आम्हाला रूम दिली त्यांनी विथ एसी. सो नॉट बॅड. मग रूम घेतली अशा विचाराने की थोडंसं आज कालपासून काल सकाळपासून आत्तापर्यंत ऑलमोस्ट 1300 किलोमीटरचं ड्रायव्हिंग झालंय. सो आता व्यवस्थित झोप काढायची आणि मग उद्या सकाळी फ्रेश एकदम कंटिन्यू करायचं. मस्त गरम गरम पाणी मिळालं, आंघोळ वगैरे करायला जरा बरं वाटतंय आता. सो आता हा ब्लॉग आपण इथेच संपवूया कारण परत उद्या इथून जवळजवळ 500 किलोमीटर 485 किलोमीटरची ड्रायव्हिंग आहे शिमलापर्यंत. सो उद्या आपण शिमल्याला पोहोचणार आहोत म्हणजे उद्यापासून खरी आपली स्पिती व्हॅलीची ट्रिप सुरू होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओज ठेवूया ना, उगाच ह्याच व्हिडिओमध्ये जास्त कंजस्टेड नको करायला सगळं. सुटसुटीत छोटे छोटे भरपूर व्हिडिओ बनवूया, परत परत बघायला पण तुम्हाला आवडतील, अनुभव घ्यायला आवडेल असे. सो हा व्हिडिओ मी एंड नाही करणार आहे, हा व्हिडिओ एंड करायला इवा खास इकडे माझ्या बाजूला येऊन बसलेली आहे. तर व्हिडिओचा शेवट इवा करणार आहे. पण तू पण बोलायचंय. ओके बोल. 1, 2, 3. तुम्हाला भिंगरीचे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि भिंगरीला सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.